साखरे तालुक्यातील मौजे कालटेक सजीवन शिवारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. तर या आगमध्ये 12 हेक्टरच्या आसपासमध्ये फॉरेस्ट व खासगी शिवार असून आवारात काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजना अंतर्गत वृक्ष लागवडची कामे झालेली आहेत. तसेच गुरांसाठी चारा लागवड व इतर खासगी मालमत्ता आहे. तरी या शिवारामध्ये सुजलान कंपनीचे टावर आहेत. या टावरच्या शॉर्ट सर्किटमुळे 12 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये वृक्ष लागवड, चारा, इतर खासगी मालमत्ता व गुर शेतकरी बांधवांची नुकसान झालेले आहेत. सदर नुकसानमुळे या परिसरात गुरासाठी चारा नाही व इतर कोणतीही सोय नाही. सदर घटनेची शासनाने तत्काळ चौकशी करून भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनात केलेली आहे. या प्रसंगी दिलीप बागुले, युवराज गांगुर्डे, कृपाल सूर्यवंशी, संजय साबळे, युवराज जगताप, महारू जगताप, राकेश अहिरे, राज जगताप, गणेश बागुल आदींसह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळजवळ 60-70 हेक्टर जंगल आमना पठा राख लागली. कशामुळे राख होईना? सुजलांना सर्किट झाल्यानंतर तिसऱ्या पडिशनी पठा जंगल आग लागली. एक जागा नाही, दोन जागा होईना, तीन जागा होईना. जंगल सर्वात जळीने खलास होईल. तेव्हा फार मोठा नुकसान होईना. वन पराणी होतात. जंगल सांभाळ जवळजवळ 15-14 वर्षांना जंगल सांभाळेल. चारा पाणी बटा एकच जाऊन दुसरा दफड होईल, तिसरा दफड होईल इथला सर्किटमुळे. तर आम्हाला याच होता या जंगल म्हणा तयार आहेत, या बंदच पाहिजे. एवढी आमची विनंती. नुकसान जवळजवळ आज जर हिशोब काढा जात तर 6-7 लाख रुपयाला नुकसान आहे. मी इकडून लांबून जात होतो गुरा चारायला, तेवढ्यात 3 जागा मला आग पेटताना दिसली. तर मी बऱ्याच गावकऱ्यांना 4-5 लोकांना फोन केलं. नंतर मग त्यांना बोलवलं. मग तिथं लगेच वाचमन आले, लोक आले. वीज व्हायचा भरपूर प्रयत्न केला पण ते आग एवढी भयंकर होती की ते वीज व्हायचं आपू शकलं नाही. त्या फायर ब्रिगेड मागवलं, भरपूर काय काय मागवलं पण ते काय झालं नाही.